सिंपल किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण चविष्ट असं मशरूमचं सूप घरच्या घरी एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य सांगते मी अगोदर, हे 200 ग्रॅम मशरूम घेतलेले मी स्वच्छ धुवून आणि असे बारीक काप करून घेतलेले त्याचे। त्यानंतर मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण याचा ठेचा करून घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली मी, स्वच्छ धुवून घ्यायची कोथिंबीर आणि बारीक चिरून घ्यायची आहे। हे गाजर घेतलेले मी अर्धी वाटी, साधारण अर्धी गाजर आहे ही, धुवून बारीक चिरून घ्यायची आहे। अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे वाटीत काढून। त्यानंतर चवीपुरता मीठ आणि मिरेपूड घेतलेली आहे, ही मी घरच्या घरी तयार केलेली, आपण मिक्सरमधून काढून तयार करू शकतो। आणि कॉर्न फ्लॉर घेतलेले मी साधारण 2 चमचे आणि सोबतच पाणी। तर कढईमध्ये तेल टाकून घेतलेले मी अगोदरच, तेल 2-3 चमचे तुम्ही टाकू शकता। आता मी 1 चमचा त्याच्यामध्ये आलं लसणाची जी आपण पेस्ट तयार केलेली आहे ती टाकून घेते। तुम्ही किती तिखट खाता याच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी कापलेले गाजर टाकून देते, ते पण थोडेसे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये साधारण एक अर्धा मिनिट। अर्धा मिनिट झाला की आता याच्यामध्ये मी मशरूम टाकते आणि तेही तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे। गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा आहे, जास्त जोरात ठेवायचं नाही। चवीपुरता मीठ टाकून घेते। सगळं साहित्य पुन्हा एकदा एकजीव करून घेऊ आपण। मिठामुळे मशरूमला पाणी सुटणारे, साधारण 1-2 मिनिटापर्यंत आपण झाकून हे सगळं साहित्य शिजवून घेऊ त्यामध्ये। हे पहा 2 मिनिटं झालेली। आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकते मी बारीक चिरलेली आणि जवळपास 1/2 चम्मच ही मिरेपूड टाकते। मिरेपूड ही शरीरासाठी एकदम उपयोगी आहे। पुन्हा एकदा एकजीव करून घेऊ आपण आणि पुन्हा आपण 3-4 मिनिटापर्यंत झाकून मशरूम शिजवून घ्यायचे। पाहू शकता तुम्ही जवळपास आपले मशरूम हे झालेले आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी निम्म्यापेक्षा जास्त मशरूम काढून घेते। हे आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे आहे, बारीक काढून घ्यायचे, याची पेस्ट तयार करायची आहे। तर याची पेस्ट तयार करून घेते मी। याच्यात थोडंसं पाणी टाकून चमच्याच्या साह्याने सगळं एकजीव करून आणि हे पुन्हा एकदा कढईत टाकते। अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। हे काढून झालं की थोडंसं पाणी आणखी घेऊन आपल्याला आता याचा सूप तयार करायचा आहे, म्हणून याच्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं पाणी टाकावंच लागणार आहे। तर हे साहित्य एकजीव करून घेऊया आपण पुन्हा एकदा। कलर मस्त झालेला आहे। आता 1 वाटी मी पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये आणि हे जे कॉर्नफ्लॉवर आहे, 2 चमच कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेते आपण। गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहे आणि ते कॉर्नफ्लॉवरसुद्धा आपल्याला सूपमध्ये टाकायचं आहे। याच्याने सूपला दाटसरपणा येणार आहे, घट्टपणा येणार आहे आणि त्याची चवही छान लागणार आहे। तर हे पा, हे अशा प्रकारे टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर। तुम्हाला सूप किती घट्ट किंवा किती पातळ हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता। हे पा, आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची छानशी त्याला। तर उकळी आलेली आहे छानशी, आपलं सूप तयार झालेलं आहे। घरात कोणीही असो, लहान असो, मोठा असो, आजारी असो किंवा कोणाला वजनही कमी करायचं असेल तर हे सूप नक्की ट्राय करा। आणि कसं झालं ते मलाही सांगा। एका बाउलमध्ये काढून घेते मी। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन आहे ती घंटी, तीही क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात अगोदर येतील। तर नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कसं झालं ते। थँक्यू।